आता मोबाईलचे पण कॅमेरे आता हाय क्वालिटीचे झी चोवीस आहे. ठीक आहे मग मोबाईलवरून त्यांचं घेऊ आपण मागून घेतो. मी काय म्हणतोय तुमचं दुसरं स्पेअरला घेऊन ठेवूया, त्या पाठवायला पाठवायला आपल्या जातात आहे. कधी कसं काही अडचण नाही, कसं काही रेकॉर्डेड आहे, रेकॉर्डेड आहे. आपण जे माझं नाव उर्मिला माणिक गायकवाड, मुक्काम पोस्ट चिंचाळे खरसुंडी, तालुका आटवाडी, जिल्हा सांगली. आम्ही हरियाणामधून 6 महिने आणलेले अगोदर.
त्या 6 महिन्याशी काही सक्सेस झाले नव्हत्या, दूध कमी द्यायच्या, परत त्या काढल्या, त्या विकल्या. विकल्या म्हणजे असं काही लॉस झालं नाही, आहे या रेटल्या. विकल्यानंतर थोडा अनुभव आल्यामुळं परत हरियाणाला जाऊन 9 महिने आणल्या. त्या 9 महिन्यापासून आता आमच्यापाशी लहान मोठ्या 26-27 जनावरं आहेत. आणि आमचा गोठा हा आधुनिक पद्धतीचा आहे, मुक्त संचार गोठा आहे. 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बाहेर मुक्त संचार गोठ्यात फिरतात. त्यांच्यासाठी स्विमिंग टँक बांधलेला आहे. नंतर दुपारच्या उन्हासाठी शेड मारलेला आहे, झाडं लावलेली आहेत. असं आहे त्यांची दिनचर्या. परत संध्याकाळी 4 ला आत येतात, मनानं एका लाईनमध्ये येतात, त्यांच्या त्यांच्या जागेवर उभं राहतात. आणि स्विमिंग टँकचं वेगळं पण काय? स्विमिंग टँकचं वेगळं पण म्हणजे हरियाणामध्ये तलावात ही जनावरं जातात, मग त्या बेसिसवर आम्ही इथं मग स्विमिंग पूल बांधायचं ठरवलं. परत तेच पाणी सायपन्न मग आमच्या सगळ्या शेतीला जात आहे. आणि 30x40 स्विमिंग टँक आहे. जनावरं पण म्हणजे पाण्यात त्यांना पोहण्याचा आनंद घेतात. माइंड फ्रेश राहते जनावरांचं थोडक्यात. दिवसभर मोकळे असल्यामुळं दुधालाही पण वाढतात. एकंदरीत आवड असल्यामुळं आम्ही सगळ्या सुखसुविधांचा विचार करून हे सगळं डेव्हलप केलेलं आहे.